नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक भयंकर किस्से आजपर्यंत पाहिले असतील, पण एका बायकोनं आपल्या नवऱ्यासोबत रागाच्या भरात असं काही कृत्य केलंय जे काळजाचा थरकाप उडवणार आहे. नवरा झोपेत असताना चक्क बायकोनं त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं पाणी ओतलंय. ही धक्कादायक घटना मुंबईमधून समोर आली आहे. 29 वर्षीय पत्नीनं आपल्या नवऱ्यासोबत केलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. 32 वर्षाचा पती या घटनेमध्ये गंभीर जखमी झालाय. या पतीचा प्रायव्हेट पार्ट 50% भाजला गेलाय. आपला पती आपल्याशी एकनिष्ठ नाही असा संशय या प्रिया नावाच्या विवाहित महिलेला होता. त्यातूनच तिने आपले पती योगेश याच्यावर राग काढायचं ठरवलं आणि संतापलेल्या प्रियानं एके दिवशी योगेश झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर थेट उकळतं पाणी ओतलं. या प्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे.